डॅशिंग मुंबई आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कशा पद्धतीने आता तुम्ही गेम स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे, कारण सगळ्याच टीम आपापला जोश आता लॉन्चिंगमध्ये बघताय काय सांगा. स्ट्रॅटेजी खरं तर आता आम्ही टीम जमवण्यासाठी आम्हाला करायला हवी आहे खरं तर, कारण आमचे बरेच आणि महत्त्वाचे खेळाडू आमचे बिझी आहेत शूटिंगमध्ये सगळे, कारण मुंबईची टीम म्हटल्यावरती स्टार स्टडी असणार यात काही विषय नाही आहे, त्यामुळे सगळे आमचे स्टार्स आत्ता शूटिंग करत आहेत आणि आज पार्टीला नसले तरी टुर्नामेंटला 100% सगळे असणार आहेत, त्यामुळे आज आम्ही जरी एवढे दिसत असलो तरी आमचा 5 जणांचा उत्साह खूप आहे आणि नेहमीच MBCL म्हटल्यावरती क्रिकेट म्हटलं की मुंबईकरांना एक वेगळाच जोश येतो, वेगळाच एक उत्साह असतो, त्यामुळे नक्कीच यावर्षी आम्ही त्याच उत्साहात खेळू आणि लवकरच आमचे सगळे बाकीचे टीम मेंबर सगळे आम्हाला जॉईन होतील. बाकीचे जे शहर आहेत, ठाणे जिंकलेला आहे, रत्नागिरी जिंकलेला आहे, मुंबईची बारी कधी येणार? यावर्षी यायला हरकत नाही, कारण बऱ्याच वेळा आम्ही जिंकता जिंकता राहिलो आहे, पण यावर्षी आम्ही होपफुल आहोत की ह्यावेळी आम्ही एक चांगली टफ फाईट तर नक्कीच देऊ. इंडियन क्रिकेट टीम मध्ये आता धोनी दिसतोय, आपल्याला सगळी यंग ब्रिगेड आहे, तर तुमच्याकडची अशी यंग ब्रिगेड काय म्हणत? आमच्याकडे पहिली आमची टीम जोडू दे आम्हाला, मग आम्ही विचार करू त्याच्यातला धोनी कोण आणि विराट कोण. तर मग प्रॅक्टिस आता 1-2 दिवसांनी प्रॅक्टिसेस पण चालू होतील, आपल्या रिओ कॉलेजच्या समोरच जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिसेस करणार आहे, तर एकदा चालू झाल्यावर आम्हाला कळेलच की कोण धोनी आणि कोण विराट आहे. मुंबई इज इक्वल टू क्रिकेट आहे, त्यामुळे मुंबईला जर लढायचं असेल तर मग जरा जपून. नाही आणि मगाशी तू जसं म्हणालीस की रत्नागिरी असेल किंवा ठाणा असेल, त्यातले अर्धे प्लेयर्स हे मुंबईकरच आहेत, त्यामुळे एनिवे मुंबई विनर आहेच कुठल्याही दृष्टीने. यावर्षी डॅशिंग मुंबई टीम जिंकेल अशी आमची सगळ्यांची आशा आहे. यावर्षी मला असं वाटतं 2016 MBCL डॅशिंग मुंबई ही 100% जिंकेल. गणपती बाप्पा.